नमस्कार, मी अनुप्रिया। एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। श्री गोवर्धन सार्वजनिक सेवा संस्था व आमदार सुमंदाताई म्हात्रे आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2019 शेवटचा दिवस म्हणजेच 20 जानेवारी रोजी चित्रपट मराठी रजनी ऑर्केस्ट्रा व आमदार सुमंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा अगदी जल्लोषात पार पडला। गोवर्धन सार्वजनिक सेवा संस्था व आमदार सुमंदाताई म्हात्रे आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2019 शेवटचा दिवस रविवार 20 जानेवारी रोजी चित्रपट रजनी मराठी ऑर्केस्ट्रा सुप्रसिद्ध वादक गायक व नृत्यांगणाचा कार्यक्रम व आमदार सुमंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा अगदी जल्लोषात पार पडला। आमदार सुमंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतील मान्यवरांनी या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाला भेट देऊन आमदार सुमंदाताई म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुमंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस कार्यक्रमस्थळी साजरा करण्यात आला। या वाढदिवसाप्रसंगी कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या आमदार सुमंदाताई म्हात्रे यांना केक, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन वार्षिक कॅलेंडरचे प्रकाशन देखील करण्यात आले। या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी आपली उपस्थिती दर्शवत आमदार सुमंदाताई म्हात्रे यांना आपल्या 62व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले। नव्या मुंबईच्या धडाकेबाज आमदार मंदाताई म्हात्रे या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या आपल्या महोत्सवामध्ये, नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवामध्ये उपस्थित असणारे सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सर्व क्षेत्रामध्ये सातत्यानं वावरत या नवी मुंबईची शान वाढवणारे आपण सर्व नवी मुंबईकर, सर्व या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व सहकारी, आपण सर्व उपस्थित मान्यवर भगिनी आणि बंधूंनी, मंदाताईंना मी या 62व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देतो, पण या शुभेच्छा देत असताना ताईंनी जे काम आजवर आपल्या सर्वांपुढे उभं केलेलं आहे, मी 25 म्हणत होतो, 62 म्हणजे 26व्या वाढदिवसाला माणूस जितकं धडाडीनं काम करेल तितक्या धडाडीनं मंदाताई आज नव्या मुंबईकरांचे प्रश्न हे ज्या व्यासपीठावर मांडावे लागतील, मग ती विधानसभा असू दे, मुख्यमंत्री असू द्यात, मंत्रालय असू द्यात, त्या स्तरावरती मांडतात आणि केवळ प्रश्न मांडून थांबत नाहीत तर ते सोडवण्यासाठी आजवर जे झाले नव्हतं इतकं काम मंदाताईंनी गेल्या या 4-4.5 वर्षामध्ये विधानसभेमध्ये करून दाखवलंय, आमदार म्हणून करून दाखवलंय, सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणून करून दाखवलंय। मी मंदाताईंना मनापासून धन्यवाद देतो। इथे उपस्थित असणारी मंडळी ही ग्रामस्थ म्हणजे मूळचे प्रकल्पग्रस्तही असतील आणि कॉलनीतलेही रहिवासी असतील आणि मंदाताईंनी ज्या ज्या वेळेला विधानसभेमध्ये आपल्या या मतदारसंघासाठी, नव्या मुंबईसाठी आवाज उठवला आहे त्या त्या वेळेला मी पाहिलंय, त्यांची तळमळ पाहिलेली आहे की ही तळमळ जितकी प्रकल्पग्रस्तासाठी आहे तितकीच तळमळ ती कॉलनी रहिवासी लोकांच्यासाठी देखील आहे। या नव्या मुंबईवासियांना सिडकोच्या माध्यमातून, नव्या मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा मिळायला पाहिजेत, नागरी सुविधा या ठिकाणी, त्यांना पायाभूत सुविधा त्या मिळाल्याच पाहिजेत हा त्यांचा सातत्यानं आग्रह असतो आणि म्हणून या अनुषंगानं गरजेपोटी घरं नियमित करण्याच्या संदर्भातला त्यांचा पाठपुरा असू द्या, या अनुषंगानं या सगळ्या परिसरांच्या जे रहिवासी आहेत या रहिवासी लोकांना या ठिकाणी जे आजवर त्यांना या ठिकाणी टेम्पररी लीजवरती अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या जमिनी मिळालेल्या होत्या त्या लॉंग लीजवरती फ्रीहोल्ड सम अशा करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये जर कोणी पायंडा पाडला असेल तो मंदाताई आपण पाडलाय, आपल्यामुळे हे शक्य झालेलं आहे। मी मंदाताई आपलं मनापासून आभार व्यक्त करतो, तुमच्यामुळे आमच्या भागामधल्या, आता आमचे विजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या भागातल्या रहिवाशांना देखील तुमच्यामुळे हा दिलासा केवळ मिळाला आणि केवळ नव्या मुंबईला नाही, हाच नियम
महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लागू केला गेला, त्याबद्दल ताई आपलं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. सिडकोचा अध्यक्ष म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जरी माझ्यावर जबाबदारी सोपवली असली तरी तुमच्या मार्गदर्शनामुळे एक एक विषय हे या ठिकाणी मार्गी लागत असतात. या भागामध्ये काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था असू द्यात, या भागामध्ये काम करणारी सामाजिक मंडळं असू द्यात, या प्रत्येकाला इथे काम करण्याच्यासाठी सिडको महापालिका यांनी सहकार्य केलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करता आणि जिथे प्रयत्न थांबतात त्या ठिकाणी आपण त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवता आणि या सगळ्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं नव्या मुंबईकरांना एक समर्थ आणि त्याचबरोबर प्रगतिशील असं नेतृत्व मिळालेलं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. मी ताई पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो. या महोत्सवाला 23 वर्ष झाली, 23 वर्ष या महोत्सवाला झालेली आहेत. 23 वर्ष झाल्यानंतरही हा महोत्सव इतका देखणा या ठिकाणी दिसतोय, अजूनही तो तितकाच तरुण आहे. इथं जमणारी गर्दी ही जर तरुण असेल तर हा महोत्सव तरुण आहे आणि त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना या व्यासपीठावरती कलाकार म्हणून आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, या व्यासपीठाच्या माध्यमातून क्रीडापटू म्हणून ज्यांचा गौरव झाला, वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या त्यांच्या परफॉर्मन्सचा त्यांच्या कामगिरीचा गौरव झाला, त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. आणि मंदाताईंच्या रूपानं या सगळ्यांना एक या ठिकाणी आपली आपलं काम करण्यासाठीचा एक आधार मिळालेला आहे. हा आधार शतायुषी हो आणि त्या माध्यमातून आपल्या नवी मुंबईकरांची सेवा अशीच अविरतपणानं घडत राहो यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ताई आपण या ठिकाणी आपण मला सन्मानित केलं, एक आपला तरुण सहकारी आपल्या मुलासारखा आपण ही या ठिकाणी संधी दिली, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी बीजेपी सानपाडा मंडळातर्फे आमदार सुमंदताई म्हात्रे व सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. वाढदिवसाप्रसंगी आमदार सुमंदताई म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेले 9 दिवस कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव बोरधरीच्या वतीने इथे अनेक कलावंतांना आपण हे व्यासपीठ देतो, त्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळावी त्यासाठी गेले 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे इथे कार्यक्रम आयोजित होतात. मग रांगोळी स्पर्धा असेल, भीती स्पर्धा असेल, कुकिंग स्पर्धा असेल, चित्रकला असेल, वेगवेगळे डॅन्स, वेशभूषा, गाण्याची स्पर्धा, याच्यातून अनेक लोकांना इथे आपण प्राईज वगैरे देतो, सर्टिफिकेट देतो. गेले 23वं वर्ष आमचं आणि 23 वर्ष सातत्याने या शिवडी प्रभागातली मुलं आज स्वतःचे डॅन्स अकॅडमी चालवतात आहेत, इतक्या तऱ्हेने ती मोठी झालेली आहेत. आणि सर्वसामान्यांना आज आपण हेल्थ चेकअप कॅम्प ठेवलं होतं, असे वेगवेगळे आपण इथे उपक्रम घेत आहोत. नवी मुंबईतील सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच रविवार 20 जानेवारी रोजी सदाबहार मराठी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत सुंदर अशा सुप्रसिद्ध वादक, गायक व नृत्यांगणाचा हा कार्यक्रम बघण्यास नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. या महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स व खेळण्याचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन 9 दिवस करण्यात आले होते. आमदार सुमंदताई म्हात्रे यांनी आयोजित केलेला या महोत्सवाला 9 दिवस नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळत होती. नवी मुंबईतील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनोरंजन पण सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या महोत्सवास एक वेगळी शोभा आली होती. अशा प्रकारे नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचा शेवटचा दिवस अगदी जल्लोषात पार पडला.
चित्तवर खुली लाली गुलाबाची गली गोडे गस तुला तांग भेटो वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
पानी कड़ू तरी रंग गोरा गोरा I'm
न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या बिना असायचे आता जर्नलिस्ट सूरज कांबळे एमव्हीटीव्ही न्यूज आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकंच. नमस्कार.